काँग्रेस मधील माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्या माध्यमातून SSPL पुरस्कृत सीवूड स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्सच्या माध्यमातून नवी मुंबईमधील खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन करणारे ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते या स्पोर्ट्स फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. याप्रसंगी समाजसेविका सगुणा डोळस, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के तसेच सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक आणि खेळाडू उपस्थित होते. यावेळी खेळाडूंनी उत्स्फूर्त असा सहभाग दाखवत आपला उत्तुंग सहभाग दाखवला. याबाबत पत्रकारांशी बोलताना माजी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की कोविड काळानंतर ह्या अशा स्पोर्ट्स फेस्टिवलची गरज होती आणि सीवूड स्पोर्ट्स फेस्टिवलच्या आयोजनाबद्दल त्यांनी विशाल डोळस यांचे कौतुक देखील केले. SSPL सीवूड स्पोर्ट्स फेस्टिवल अत्यंत उत्साहामध्ये आणि आवश्यक असलेल्या स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन विशालजी डोळस, सौ डोळस आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या परिसरामध्ये केलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये बंद असलेल्या शाळा, बंद असलेली मैदानं, सगळं ऑनलाईन, त्यामुळे मैदानं मुलांना मोकळेपणानं खेळण्याकरता खुली मैदानं, स्पर्धा या गोष्टीचं गरज असताना अशा प्रकारच्या स्पोर्ट्स फेस्टिवलची गरज होती आणि विशाल डोळस आणि सर्वच आदरणीय नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेत्रा शिर्के मॅडम, विनोदजी म्हात्रे असतील, अमित पाटील असतील, ही सर्व मंडळी करोनाच्या काळामध्ये जे शहराकरता आवश्यक आहे त्या गोष्टीकरता आपलं कर्तव्य म्हणून आपली भूमिका पार पाडताना आपण सगळ्यांना बघितलं. या 2 वर्षाच्या काळामध्ये राजकारण बंद, कोणत्याही प्रकारची राजकीय घडामोड नको, कोणतीही चुकीची प्रसिद्धी नको, फक्त आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवताना आपल्या शहराचं, आपल्या देशाच्या हिताकरता जे काही यथाशक्ती आपण करू शकाल ते कार्य आपण केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या. मला आनंद आहे की नाईकसाहेबांच्या सूचनेनुसार नवी मुंबईतील सर्व नाईकसाहेबांचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी अशाच प्रकारची शहराला आवश्यक अशी भूमिका या कालावधीमध्ये बजावलेली आपण प्रामुख्यानं बघतो आहे. महानगरपालिकेमध्ये सातत्यानं नागरिकांच्या हितांच्या गोष्टींकरता पाठपुरावा, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, अजून चांगल्या सूचना आवश्यक असलेली कामं याकरता हे सर्व नाईकसाहेबांचे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यरत असलेले आपण बघितले. विशाल डोळस यांचं मी प्रामुख्यानं कौतुक करेन. या कठीण काळामध्ये वॅक्सिन्स जेव्हा तुटवडा होता त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना, मग 45+ 30+ जे कामावर जाणारे जे नागरिक त्यांना वॅक्सिन्स ज्यावेळेस भेटत नव्हतं अशा वेळेस स्वखर्चानं या परिसरामध्ये वॅक्सिन ड्राईव्ह देखील विशाल डोळस यांच्या माध्यमातून राबवला गेला. उगाचच एखाद्या गोष्टीचा बडेजावपणा नाही, प्रसिद्धी नाही, असं न करताना फक्त सर्वसामान्यांना सुविधा मिळाली पाहिजे, गैरसोय दूर झाली पाहिजे, आपलं शहर, आपला परिसर सुरक्षित राहिला पाहिजे, ही प्रामाणिक भावना ही विशालच्या माध्यमातून मी त्यावेळेस देखील बघितली. आज देखील जसं अनलॉक झालं, या अनलॉक झाल्यानंतर स्पोर्ट्सचं एक वातावरण जे तरुणांमध्ये उत्साह देईल, ज्येष्ठ नागरिकांना आपली नातवंड, आपली मुलं खेळताना आनंद वाटेल, महिला भगिनी देखील एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील, अशा प्रकारचं आपल्या वॉर्ड स्तरावर, आपल्या परिसरामध्ये या स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन विशाल डोळस आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आहे. एखादं फोर्स फेस्टिवल असेल, एखादा वॅक्सिन ड्राईव्ह असेल, हे राबवताना आपण बघतो पण त्याच्यामागे खूप मोठी मेहनत असते. त्यामध्ये श्रम असतात, आपला वेळ असतो, अनेक गोष्टी असतात. आणि मी ह्या फेस्टिवल करता ज्या सर्व विशाल डोळस सहित त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि सर्व खेळाडूंना या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या स्पर्धांमध्ये यशस्वी होण्याकरता मनापासून. नाही, बघितलं की आपण बघितलं की आपल्या घरामध्ये गेलो की तुम्ही एक शांतपणे एका माणसाने घरात घुसल्यानंतर 2 मिनटं थांबावं आणि कोणालाही न बोलता बघावं, तर जास्त लोक काय करत असतात, तर जास्त लोक मोबाईलवर असतात. मग ती लहान मुलं काहीत पालकांना कौतुक वाटतं, कारण माझा मुलगा सगळं मोबाईल ऑपरेट करतो. अरे काय ऑपरेट करतो? या लॉकडाऊनमध्ये मी अशा गोष्टी बघितल्या आहेत की ज्या मुलाला
95% गुण मिळायचे, परंतु तो मोबाईलमध्ये एवढा व्यस्त झाला की त्याच्या पासिंगचे देखील प्रॉब्लेम झाले. त्यामुळे आपला मुलगा नेमका काय करतो आहे, मोबाईल तो कशासाठी वापरतो आहे, ह्याचा कुठेतरी पूर्ण एक चांगलं आढावा हा पालकांनी घेणं गरजेचं आहे. पास नापास ही गोष्ट बाजूला राहिली, परंतु अनेक असे गेम्स आलेले आहेत की ते गेम जीवघेणे ठरत आहेत. अनेक मुलं त्या गेमच्यामध्ये एवढे जातात की ते आत्महत्येला देखील प्रवृत्त होत आहेत. तर अशा ठिकाणी ह्यांना त्यांची ऊर्जा चांगल्या कामाला लावायची असेल तर मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे कुठेतरी ऑनलाईन थांबून कुठेतरी ऑफलाईन मैदानाकडे विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजे. ते वळवण्याकरता पालकांनी, लोकप्रतिनिधींनी, समाजाने त्यांना जागृत केलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिलं पाहिजे, त्यांना तशा प्रकारचं प्लॅटफॉर्म निर्माण केला पाहिजे. आणि अशा प्रकारचं विशाल डोळस आणि यांच्या सहकार्यांनी हा सुरू केलेला उपक्रम, हा कुठेतरी तुम्ही ही गोष्ट सोडा, मग काय करू? मुलं विचारतात काय करू आई, काय करू बाबा. अरे तू जा, तू सीवूड्स फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट कर, तिथे खेळ. विशाल डोळसांनी त्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, तिकडे तू नंबर मिळव. आणि त्याच्यामध्ये जर तुला चांगला परफॉर्मन्स करायला मिळाला किंवा तुला तुझा स्पोर्ट्सचा एरिया कळाला, तर तू शाळेमध्ये परफॉर्म कर, तू स्टेट लेवलला परफॉर्म कर, तू डिस्ट्रिक्ट लेवलला कर, तू नॅशनल लेवलला कर, आपल्या कुटुंबाचं, स्वतःचं आणि देशाचं नाव रोशन कर. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म दिला तर नक्कीच आपण एक वेगळा, एक चांगला प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना देऊ शकू. आणि ऑनलाईन हे कधीतरी गरजेचं आहे, परंतु ऑफलाईन मैदानी खेळ हे झालेच पाहिजेत. आणि विशाल डोळस आणि त्यांच्या सहकार्यानं हे आयोजित केलेला कार्यक्रम, याचं मी मनापासून कौतुक करतो. माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी याबाबत सांगितले की सीवूड्स परिसरात नागरिकांसाठी खेळाचे प्लॅटफॉर्म निर्माण व्हावे व विभागातील खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी या स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले आहे. 6-7 साल पहिले आम्ही सुरुवात की थी यहाँ पर क्रिकेट के माध्यम से, तरुण युवा है यहाँ के, उनको एक साथ में जोड़ने का और एक अलग लेवल का क्रिकेट का आयोजन, स्पर्धा का आयोजन करने का हम लोग ने उस टाइम पे डिसाइड किया था. और एक अलग लेवल का कुछ नया करने का, हर साल कुछ नया करने की चाहत जो हमारी कोर कमेटी है, तो कोर टीम है, जो युवाओं की टीम है हमारी, तो हमारा जो डिस्कशन होता रहता है स्पोर्ट्स के बारे में, तो हम हर साल चाहते हैं कि नया कुछ करेगा. 5 साल SSPL को हमने एक मुकाम पे पहुंचाने के बाद में, जो हमारी टीम है उनके माध्यम से, हम सबको लगने लगा कि हम लोग जो बाकी के जो स्पोर्ट्स है, हमारे यहाँ पर बहुत सारे प्रतिभाशाली जो खिलाड़ी है अलग अलग स्तर के, स्कूल लेवल में वो अच्छे प्रदर्शन करते हैं, बट उनको प्लेटफॉर्म नहीं मिल पा रहा है और कहीं पर, मतलब एनुअल डे हो या फिर कोई स्पर्धा हो, उसी टाइम पे उनको एक प्लेटफॉर्म मिलता है. तो क्यों ना एक प्लेटफॉर्म एक हमारे सीवूड्स विभाग में उनको दिया जाए, और उसी के उद्दिष्ट से एक बड़ा प्लेटफॉर्म, अपनी प्रतिभा दिखाने का मौका यहाँ पर मिले, इसी कारण में एक सीवूड स्पोर्ट्स फेस्टिवल का आयोजन करने का हम लोगों ने तय किया. और ये जो आयोजन है ये रातों रात नहीं हुआ है, इस आयोजन को 1.5 महीने पहले ही ड्राफ्ट किया गया है. और इसका जैसे आम स्पर्धाएं होती है कि आप आके ऑफिस में हमारे नाम दो, या फिर आप रोड पे हमको नाम दो, या फिर ऑन द स्पॉट नाम दो, इस तरह का हम लोगों ने आयोजन किया नहीं. हमने यहाँ पर गूगल फॉर्म एक तैयार किया. गूगल फॉर्म तैयार करने के बाद में वहाँ पर पार्टिसिपेट ने यहाँ पर रजिस्टर किया. रजिस्टर करने के बाद में यहाँ पर आप देख सकते हैं कि 700, 800 और 1000 लोग यहाँ पर आज पार्टिसिपेट कर रहे हैं. हम लोगों ने एंट्रीज बंद कर दी, मतलब अगर हम लोग एंट्री चालू रखते तो कम से कम 2000 पार्टिसिपेट इस गेम्स में होते, बट एक दर्जा हमको यहाँ इसका संभाल के रखना है, इसी कारण तो हम लोगों ने यहाँ पर जो लिमिटेड ऐसे जो स्पर्धक है उनको यहाँ पर मौका दिया है. और इसी का हमारा जो मकसद है जो स्पोर्ट्स फेस्टिवल का, आज मैं देख रहा हूँ कि जमावड़ा एक खेल का एक अलग स्वरूप जो पहले कभी नहीं हुआ था इस विभाग में, आज हमको देखने मिला है. ये जमावड़ा खाली स्कूलों में होता है, कॉलेजों में होता है, पर आम तौर में कोई विभाग में नहीं होता है. और मुझे लगता है कि आज वो जो हमारी योजना है वो सफल होती दिख रही है, और इसका पूरा श्रेय जो है, जो हमारी कोर कमेटी है इसके पीछे का ड्रेंस है, उनको जाता है. स्पोर्ट्स एक ऐसा चीज़ है जिसके कई सारे मायने में, अपने आप में बहुत सारे फायदे हैं. स्पोर्ट्स ही जो चीज़ है वो एक अपना एक जो खिलाड़ी में एक उत्तेजना, एक प्रेरणा लाता है, और एक
लाइफ में कुछ कर दिखाने का जज्बा जो होता है, मतलब स्पोर्ट्स में जो एक रेदम्भम, हमें जीतना है यही जो ध्येय होता है और यही उद्दिष्ट होता है। मैं चाहता हूँ खाली स्पोर्ट्स में नहीं, हर क्षेत्र में इस वार्ड्स का विकास हो। और स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है कि जिसमें हमारी जो प्रतिभाएं हैं वो उभर के आती है। एक जीतने का जज्बा जो है, खेल मतलब जीतना, और जो जीतने का जज्बा है हर एक युवाओं में वो जज्बा पैदा हो, मतलब वो फिर हर क्षेत्र में उसका हम जब जहाँ पर वो नौकरियाँ करें उसमें ये काम आए, आगे जाके बड़ा कोई बड़ी पोजीशन में जाता है वहीं पर ये जज्बा काम में आता है। स्पोर्ट्स के अपने आप में बहुत सारे जो फायदे हैं, आप देखते हैं कि स्पोर्ट्स में स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है पूरा जग इसको सहारता है, सराहना करता है इसकी। और इसके जो हम कह सकते हैं कि खुशी देने वाला एक माध्यम जो है, मतलब हम कह सकते हैं कि पूरा एस्पेक्ट जो है स्पोर्ट्स में, तो मैं चाहता हूँ कि यहाँ के जो युवा है वो और कोई अन्य जो चीज़ें हैं वहाँ पे अपना ध्यान नहीं लगा के एक स्पोर्ट्स में लगा के रखे, तो एक हम कह सकते हैं कि डिसिप्लिन, एक अलग तरह का डिसिप्लिन उनमें मेंटेन रहेगा, एक अलग तरह की ऊर्जा और एक कॉम्पिटिटिव स्पिरिट जो है उनमें डेवलप होगा किसी के माध्यम से, और उसी में एक आनंद उत्सव हम लोग बोलते हैं कि वो युवाओं में पैदा हो। इसी के लिए इस आप खेल सकते हैं कि इस उत्सव का, परीक्षा समारोह का आयोजन किया गया है। दिशा न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।